वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळचे वाजले आहेत जवळजवळ साडेसात सव्वा सात झालेले असतील आणि मी पियासाठी बनवते आहे टिफिन आणि त्यासाठी मी मस्त असा खमंग ढोकल्याची जी रेसिपी आहे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे जर तुम्हाला ही खमंग खायला आवडत असेल तर नक्की ही रेसिपी बघा खूप छान आहे घरच्या घरी खूप सॉफ्ट मऊ असा खमंग ढोकला जो आहे तुम्ही घरच्या घरी मस्त तयार करू शकतात तेही घरच्या सामग्रीतून तर मी हा जो व्हिडिओ होता ना हा आईकडे गेली होती मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं दोन तीन दिवसासाठी तर तिथे मी हे पीठ बनवून आणलेलं होतं तर त्यासाठी बघा मी इथे जे आहे ना तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ इथे मी रेशिंगचे यूज करते जे खूप हलक्या क्वालिटीच्या म्हणजे कमी भावात मिळवतात हे नसतील ना, ना तर तुम्ही काय करू शकतात मार्केटमध्ये डायरेक्ट इडली असा म्हणून तांदूळ मिळतो इडली ता, आ, इडली राईस तो तुम्ही घेऊ शकतात अदरवाईज जो हलक्या क्वालिटीचा जाडसर तांदूळ असेल तो घ्यायचा आहे आता यासाठी जितका तांदूळ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मी दाढी घेते याच्या सगळ्यांचं जे प्रमाण आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून व्यवस्थित देणार आहे त्यामुळे तिथे चेक करा असंही तुम्हाला सांगते जर एक किलो तुम्ही राईस घेत असाल तर तुम्हाला म्हणजे पाऊण किलो तुम्हाला चना डाळ घ्यायची आहे दीडशे ग्राम तुम्हाला मुगाची डाळ घ्यायची आहे आणि दीडशे ग्रॅम उळदाची डाळ घ्यायची आहे हे तुम्ही अशा प्रमाणात घ्यायचं आहे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये कमी जास्त करायची काहीही गरज नाही आहे आणि हे असं प्रीमिक्स बनणार आहे ज्यात तुम्हाला नंतर फक्त पाणी टाकून याला डायरेक्ट गॅसवर ठेवायचं आहे त्यामुळे तुम्हाला मीठ वगैरे काहीही टाकायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने मी हे जे डाळींचं प्रमाण होते असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि काय होतं ना कि वे ले ले की बऱ्याच वेळा आपल्याला डाऊट असतो की राईस किंवा डाळींना जी आहे बो जी बोरिक पावडर वगैरे ज्याला म्हणतात ते लावलेलं ला असेल तर हा डाऊट क्लिअर करायचा असेल तर एक ओला कापड सुती कापड घ्यायचा थोडासा त्याला ओलसर करायचा आणि अशा पद्धतीने जे आहे ते क्लीन करून घ्यायचं अदरवाईज तुम्ही हे वॉश करून फॅन खाली दोन तीन तास जरी पातळ असं पसरवून ठेवलं तर ते छान कुरकुरीत असं जे आहे त्याचा ओलसरपणा निघून जातो थोडं गॅसवर त्याला नंतर कढई ठेवून भाजून आणि तुमचे जे आहे हे दडण्यासाठी रेडी होतात मी इथे जी होती त्यांच्याकडे घरी चक्की आहे मम्मीकडे सो मी त्याचा फायदा घेतला आणि चक्कीवर करून आणला तुमच्याकडे अफकोर्स चक्की, चक्की नसणार आहे तुम्ही हे डायरेक्ट चक्कीवर जाऊन दडून आणू शकतात अदरवाईज तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे सगळं ग्राइंड करू शकतात याचं जे थिकनेस आहे हा जो बारीक रवा असतो ना आपल्याकडे जो बारीक रवा मिळतो त्यापेक्षा थोडंबस असं बारीक घ्यायचं आहे आता यामध्ये बघा मी साखर घेतली आहे दीडशे ग्रॅम मीठ घ्यायचं आहे आपल्याला ऐंशी ग्राम लिंबू सत्व साठ ग्राम घ्यायचं आहे आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे साठ ग्रॅम हे सगळं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल एका मिक्सीच्या बाऊलमध्ये हे सगळं मिक्सीच्या भांड्यामध्ये हे सगळं जे मी आता तुम्हाला सांगितलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये छान मिक्सी याला चालवून घ्यायची पण एक लक्षात ठेवा जो बेकिंग सोडा तुम्ही यूज करणार आहात ना म्हणजे तो एक्सपायर किंवा जुना असा नको हो आहे तुम्ही रेडीमेड म्हणजे नवीन आणा एक्सपायरी डेट चेक करून घ्या दुकानात जाऊन आणि नवीन जो सोड्याची पुडी आहे ती आणा आणि तीच यूज करा जेणेकरून म्हणजे एक्सपायर असतात आता मग फुलत नाही आणि हे सगळं मस्त तुम्ही बारीक करून घेतलेलं त्याची आपण पीठ दडून घेतलं होतं त्यामध्ये घालायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि काही म्हणजे त्यानंतर काय करायचं ना की एक चाळणीने याला चाडून घ्यायचं चा, जेणेकरून हे सगळं जे आहे मिक्स होऊन जाईल छान आणि ज्या काही गिठड्या वगैरे पडलेल्या असतील त्या सगळ्या याच्यातून निघून जातील सो मी बघा अशा पद्धतीने चाळणी तुला चाडून घेतलेलं आहे आणि हे नंतर स्टोअर करताना लक्षात ठेवा की एकदम बंद झाकण्याच्या डोळ्यामध्ये स्टोअर करायचं आहे कारण गावाकडे काय होतं की लवकर कीड लागत नाही पण पुण्या मुंबईमध्ये आपण हे घेऊन गेलो की मग हे खराब व्हायला सुरुवात होतं सो अशा पद्धतीने जे आहे हे आपलं प्रीमिक्स आता तयार झालेलं आहे इकडून तर मी बनवून आणलं होतं पण आणल्यानंतर मला चार पाच दिवस म्हणजे आठवडा झाला आणि त्यानंतर मी याला बनवत आहे तर तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी एक अशी छान कढाई घेतलेली आहे कढई अशी घ्यायची की त्यामध्ये जो आपण जे म्हणजे भांडं ठेवणार आहोत जे काही आपण मध्ये मी रिंग ठेवते आणि त्यावर जे आहे मी प्लेट ठेवणार आहे तर प्लेट म्हणजे अशी कढई या की प्लेट त्याच्यामध्ये बसली पाहिजे म्हणजे कढईला टच नको व्हायला अशी प्लेट घ्यायची आहे आणि मस्त जी प्लेट आहे त्याला ऑइल इथे लावून घ्यायचं आहे आणि हे जे प्रीमिक्स आहे ना तुम्ही एकदा जर हे घरी बनवून घेतलं तर तुम्ही दोन ते तीन महिन्यापर्यंत अगदी छान अशा पद्धतीने न खराब होता याला यूज करू शकतात आणि इतकं इझी आहे बनवणं जर एकदा आपण असं दळून ठेवलं घरामध्ये तर सकाळच्या नाश्त्याचं जे टेन्शन असतं ना हे बऱ्यापैकी हलकं होऊन जातं आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल तर आपण थोडं हे देऊ शकतो आणि नाश्त्याचंही जे आहे टेन्शन मिटतं तर बघा मी इथे आता फक्त एका बाऊलचं जे आहे बनवत आहे कारण की मला नाश्त्याला द्यायचं आहे पियाला आणि तिच्या टिफिनसाठी फक्त बनवायचं आहे म्हणून मी तुम्हाला मेजर जे आहे पुढचं मेजरिंग ते फक्त एका वाटीवरून सांगणार आहे त्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल आणि प्लीज म्हणजे एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा जर तुम्ही हे बनवणार असणार तर आणि इथे पी याची चालली आहे कारण की एक्झाम चाललेली आहे जसं तुम्हाला माहीतच आहे सो तिला सगळं येत आहे तरी पण तिचं ब चाललेलं असतं की माझी ही रिव्हिजन घे ती रिव्हिजन घे ऑलरेडी सकाळी एवढी गडबड असते आणि त्यामध्ये हे सगळं करायचं आहे पण असो आठ दिवसाची फक्त एक्झाम आहे त्यानंतर वॅकेशन सुरू होणार आहे त्यामुळे हा जो म्हणजे टाइम आहे हा तिचा आहे तिला दिलाच गेला पाहिजे जे काही आतापर्यंतची प्रोसेस होती माझी पीठ बनवण्याची एकदम सावकाश होती पण आता तुम्हाला क्विक सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत तर बघा मी एक वाटी इथे पीठ घेतलेलं होतं आणि आता बरोबर मी एक वाटी पाणी इथे मोजून घेत आहे आणि हे म्हणजे एक वाटी पिठासाठी परफेक्ट असं तुम्ही पाऊन वाटी पाणीमध्ये हे भिजलं जातं पण तुमचा तांदूळ थोडा जुना असला किंवा वाटलं थोडं तर तुम्ही त्या म्हणजे एक वाटीपर्यंत जास्तीत जास्त एका वाटीपर्यंत पाण्यामध्ये तुम्ही हे पटापट पटापट हात चालवून भिजून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही पीठ जेव्हा आपण दळलं ना त्यानंतर जेव्हा सगळं मिक्स केलं त्यामध्ये तुम्ही हळदही मिक्स करू शकतात पण मला हळद टाकायची नव्हती सो मी हळद घातलीच नाही आणि जितकं क्विकली तुम्हाला हे फटक्यात मिक्स करून जे आहे ताटामध्ये ओतता येईल तेवढं पटापट ओतून घ्यायचं आणि गॅस ऑलरेडी चालू करून ठेवायचा म्हणजे आपलं पाणी ऑलरेडी उकडत राहिलं पाहिजे आणि फटक्यात हे एकदम अगदी क्विक हा जो ताट आहे हा फटक्यात ठेवायचा आणि भांडं त्यावर झाकून द्यायचं मला पाऊन वाटी पाणी याला बरोबर लागलेलं ला आहे आणि याला जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतात शिजायला त्यापेक्षा जास्त लागत नाही आणि तोवर थोडा वेळ आहे म्हणून जी वरून फोडणी द्यायची आहे त्याला तो तडका द्यायचा आहे मी त्याचं प्रिपरेशन करत आहे आणि बघा पंधरा मिनटाच्या आतच आपण चाकू टाकायचा नाही तर तूथपिक घ्यायची एकदा टच करून बघायचं जर त्याला पीठ लागून आलं तर समजायचं अजून थोडं दोन तीन मिनटं लागतील आणि जर एकदम चाकू क्लीन आला तर म्हणजे हे झालेलं आहे सो मी पटापट जो तडका आहे तो रेडी करून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम असा मस्त तो सॉफ्ट असा जो ढोकळा आहे तो इथे माझा तयार झालेला आहे तुम्ही लेअर त्याच्या बघू शकता किती छान फ्लफी झालेला आहे मी एकाच वाटीचा बनवला जर मी याच्यात दोन वाटीचा बनवला असता तर तो अजून थिक आणि जाड झाला जा असता पण मला घाई होती आणि लवकर बनवायचा होता आणि गरम गरम खाण्यात मजा असते सो म्हणून मी फक्त पियापुरता बनवला सो मी तडका मारण्यासाठी इथे तेल घेतलेला आहे त्यामध्ये मस्त भरगतचं राई होतलेली आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्ता आणि मिरची बस एवढंच घ्यायचा आणि भरपूर असा हिंग घ्यायचा छान तडकू द्यायची राईला आणि हे नंतर आपण जे तेल उकडून घेतलेला आहे जो तडका आहे तो यावर छान पसरवून घ्यायचा आहे म्हणजे यावर तुम्हाला साखरेचं पाणी जे बनवलं जातं त्याची बनवायची गरज नाही आहे साखरेचं पाण्यासाठी फक्त पिठाचा बनतो हे लक्षात ठेवा नॉर्मल तडका बनवायचा आणि अशी कोथंबीर चिरलेली असली तर पटापट ताकता येते त्यामुळे कोथंबीर नेहमी चिरून ठेवा सकाळच्या घाई नेहमी कामी येते अशा गोष्टी आणि तुम्ही बघू शकता माझा ढोकला इथे छान अगदी पंधरा मिनिटात रेडी झालेला आहे कुठलीच गोष्ट पंधरा मिनिटात रेडी होत नाही पण बघा हा छान असा मस्त सकाळचा नाश्ता माझा रेडी झालेला आहे पियाला सोडून आल्यानंतर आम्ही अजून एक प्लेट जो आहे तो बनवलेला थोडा तिच्यातून उरला होता पण तेवढ्याने पोट भरणार नव्हता आणि एवढा टेस्टी लागतो काय सांगू तुम्हाला सो अजून एक प्लेट बनवायला ठेवला तो खाल्ल्यानंतर म्हटलं चलूया आणि थोडं काम करूयात सो मी आता थोडं काम करायला घेते आणि खूप जास्त म्हणजे असं काय होतं ना की थोडा वेळ असला ना की मुलं जे सोफ्यावर उड्या मारतच असतात आणि सोफा तुम्ही किती वेळा व्यवस्थित आवरून ठेवा तो असाच होत असतो आणि आपलं काम आहे आवरणं तर आपण आवरलंच पाहिजे आणि मी बऱ्याच वेळा काय करते ना जे काही चार्जर असतात आमचे मोबाईल इथेच चार्जर होत असतात सकाळी सो काय होतं की सकाळी चार्जिंग झाले दोघांचे आमचे मोबाईल की ते चार्जर असंच न ठेवता मी काय करते त्या मागे त्याला असं ठेवून देते आणि त्यावर जे सोफ्याचं कवर आहे ते चढवून देते म्हणजे दिसत नाही आणि व्यवस्थित घर थोडं थोडं करून ऑर्गनाईज व्हायला सुरुवात होते आणि बघा रोज कितीही क्लीन केलं तरीही एवढीच धूळ रोज जमा होत असते सो so, हे आपलं काम आहे आणि आपण आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे कोणी बोलेल नाही बोलेल याचा काही न विचार करता स्वतःला बिझी ठेवायचं आहे तर मस्त मी कानात हेडफोन घातलेले का, आहे तिथे मस्त आवडीचं माझं गाणं ऐकते आणि क्लिनिंग मी चालू केलेली आहे गोष्टी कधी जर बोर व्हायला लागल्या ना तर त्यांना इंटरेस्टिंग बनवण्याचं काम हे आपल्या हातात असतं सो म्युझिक ऐका नाही तर तुमचा आवडीचा शो लावा म्हणजे तुम्ही ऐकता ऐकता कामं करू शकतात हवं तर माझा व्हिडिओ लावा आणि ते बघता बघता कामं करा आणि इथे मी सकाळी जे आ, शूट करत होती तर जुगाड होता माझा डब्यावर जो होतं मी थोडंसं असं ठेवला होता मोबाईल शूट करण्यासाठी सो त्या गोष्टीही एक्स्ट्रा ॲड होतात माझ्या कामांमध्ये आणि पियाला जरा मागे सर्दी खोकला झालेला सो आता तिला गेला आहे त्यामुळे त्या बाटल्या जेव्हा रिटर्न जातात ना बॉटल्स औषधींच्या बॉटल्स मला तेव्हा खूप जास्त आनंद होतो की फायनली पिया आता बरी झाली आहे आणि औषध घेण्याचं जे टेन्शन आहे तिचं ते गेलेलं आहे खात्री आहे तुम्हाला सगळ्यांनाही ह्या गोष्टीचा आनंद होत असेल की मुलांना बरं नसतं ना तर आपल्यालाही बरंच नसतं जरीही आपण किती वरून दाखवलं ना त्याचं एक टेन्शन असतं ना आतून की बरं नाही आहे खोकला येतोय सर्दी आहे तर ते कधीही आपल्या मागून सुटत नाही ते टेन्शन आणि एकदाचं ते बरे तर आपणही बरं जे आहे फील व्हायला लागत असतं आपल्याला सो बघा एक क्विक मी इथे जो आहे घर सेट केलेलं आहे जास्त काही नाही पण व्यवस्थित अशी छान क्लीन ऑर्गनाईज जे आहे वाईब येत आहे सो मी जरा मस्त मला वाटत होतं की वाव किती छान क्लीन करून टाकलं सगळं सो म्हटलं चला संत्री खाऊयात आणि तुम्हाला तर माहीत असेलच मला संत्री खूप आवडते सो मी टाईम मिळाला की फटाफट संत्री खाऊन टाकते आणि यानंतर जे आहे ना मला ॲक्च्युली मोठं काम करायचंय म्हणून म्हटलं थोडी एनर्जी आधीच घेऊन घेते आणि तुम्हीही नेहमी असं स्वतःसाठी शॉर्ट ब्रेक घ्या काही ना काही खा पाणी प्यावं तर पण शॉर्ट साठी घेतलाच पाहिजे सो मला करायचे होते सगळे जे स्वेटर्स होते ते क्लीन करायचे होते कारण आता काही स्वेटर लागणार नाहीत उन्हाळा आता सुरू होईल सो स्वेटर जर वॉश करून ठेवलेत ना व्यवस्थित तर पुढच्या वेळेस जेव्हा थंडी स्टार्ट होते ना डायरेक्ट काढायला जे असतं काढायचं आणि घालायचं कारण तेव्हा वॉश करण्यासाठी वेळ नसतो तेव्हा आपण एकदम टायमावर जे आहे स्वेटर काढत असतो सो मी प्रत्येक वर्षी असंच करते व्यवस्थित मी इझीत टाकते त्यांना मी निरमा किंवा साबणाचा सा यूज करत नाही धुताना जेणेकरून त्यांचा टेक्चर किंवा त्यांचा कलर कलर जो आहे तो खराब होत नाही so, सो इझीमध्येच टाकायचं थोडा वेळ भिजवत घालायचा आणि नंतर छान वॉश करून घ्यायचे आणि आज हवा पण खूप छान चाललेली होती त्यामुळे आणि मी उन्हात टाकत नाही महत्त्वाचं म्हणजे बघा गॅलरीतून ऊन गेलेलं आहे पूर्ण आणि मग मी त्यांना वाळवत घालत आहे इथे हवा छान चाललेली आहे त्यामुळे सायंकाळपर्यंत तरी सगळे स्वेटर माझे सुकून जातील आणि एकदाचं त्यांना व्यवस्थित पिशवीत पॅक करून ठेवलं तर अजून पुढचे सहा सात महिने तरी त्यांना काढण्याची गरज नाही आहे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत फक्त फक्त माझी मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे जी कधीच सेम टू सेम नसते बऱ्याच गोष्टी मी वेगवेगळ्या वेग ट्राय करत असते जसं जसं टाईम मिळाला तशा तशा वेगवेगळ्या वेग गोष्टी करत असते सो पी आय आयला अजून थोडा वेळ आहे आणि माझ्याकडे स्वयंपाकालाही थोडा वेळ होता तर म्हटलं चला ह्या कटिंग्स ज्या माझ्या स्पायडर प्लांटच्या होत्या त्यांचे जे बेबीज निघतात ना तर त्यांना मी पाण्यात टाकलेलं होतं आणि त्यांना म्हटलं आता मातीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि हे मी ॲक्च्युली तुम्हाला दाखवणार नव्हती पण मला माझी क्यूट अशी मी बनवलेली कुंडी तुम्हाला दाखवायची होती सो तुम्ही जी व्हाईट आणि येलो कलर अशी कुंडी बघताय तर ती मी बनवलेली आहे खूप पूर्वी जेव्हा मी गार्डनिंग स्टार्ट केली होती तर तेव्हा वीस रुपयाची कुंडी विकत घ्यायलाही म्हणजे असं वाटायचं की खूप खर्च होतो आणि एक एक करून एवढ्या कुंड्या जमा झाल्या होत्या की मला पियाच्या पप्पांना सांगायलाही लाज वाटायची की मला अजून कुंडी घेऊन द्या म्हणून सो मी तेव्हा वीस पंचवीस रुपयाचं सिमेंट आणलेलं आणि जे सिमेंट जे असतं ना की आपण त्याला सिमेंटमध्ये कापड टाकून आणि मग एक शेप द्यायचा त्या पद्धतीने हे बनवलेलं आहे फ्युचरमध्ये जर मी कधी बनवेल ना अशी कुंडी तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल खूप छान एक्सपिरियन्स असतो आणि इतक्या क्यूट क्यूट मी बनवल्या होत्या बऱ्याच ज्या आम्ही मुंबईला मुंबईला जेव्हा शिफ्ट झालो ना मी तेव्हा बऱ्याच टाकूनही दिलेल्या की असं वाटत होतं की खूप जास्त होतंय म्हणून एवढं कुठे घेऊन जायचं सो असो ही जी माझ्याकडे पॉटिंग मिक्स ऑलरेडी होती ज्यामध्ये मी कोकोपीट कंपोस्ट आणि मातीचा उपयोग करून या जे कटिंग्स होत्या त्या सगळ्या अशा मातीत टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यांचे जे रूट्स असतात ना ते एकही बाहेर येऊ देऊ येऊ देऊ नका जेणेकरून ते हवेच्या संपर्कात येणार नाही आणि छान तुमचं जे प्लांट एक तयार होऊन जाईल आणि बघा किती छान दिसते माझी कुंडी कशी कशी वाटली मला कमेंटमधून नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच अपेक्षा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर हो तर नक्की याला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया अशा पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय